कमिशनचा रिपोर्ट निगेटिव्ह केलेला आहे आणि त्या आधारावर 2004 चा जो शासन निर्णय आहे तो शासन निर्णय परसे इलिगल ठरतो आणि त्याच्यामुळे तो निर्णय सुद्धा रद्द व्हावा। कुणबी मराठा म्हणून मराठ्यांना आरक्षण देता येणार नाही आणि मराठा म्हणून सुद्धा 10% आरक्षण मागास म्हणून देता येणार नाही। हे डंके की चोट पे आम्ही ज्या याचिकेमध्ये मांडलेला आहे। आम्ही खुल्या वर्गातील गुणवंतांसाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातून प्रभू श्री रामचंद्राच्या वैचारिक शक्तीतून आम्ही हिंदू राष्ट्रवादी आम्ही प्रभू श्री रामचंद्रांच्या विचारासोबतच सावरकरांच्या विचारांना मानणारे त्याचबरोबर आम्ही जे आहेत खुल्या वर्गातील रक्षणासाठी त्या जागांच्या रक्षणासाठी म्हणजे व्हाईट हाऊस मध्ये या देशातला हिंदुस्थानी चमकला पाहिजे म्हणजे साता समुद्र पाठ ही गुणवत्ता दिसली पाहिजे गुणवंतांसाठी आम्ही हे चॅलेंज केलेलं आहे। ब्राह्मण असणं गुन्हा नाही, क्षत्रिय असणं गुन्हा नाही, वैश्य असणं गुन्हा नाही, मारवाडी असणं गुन्हा नाही आणि जैन असणं गुन्हा नाही, खुल्या वर्गात असणं ओपन कॅटेगरीमध्ये असणं गुन्हा नाही। आज एवढ्या कमी जागा राहिल्यात, विद्यार्थी रडत आहेत आणि आमच्यासारख्यांची मुलं जी आरक्षणाचा लाभ घेत नाही आमच्यासारख्यांची याचिका का दाखल करावी लागली डायरेक्ट, कारण आमची मुलं आरक्षणाचा लाभ घेत नाहीत। आमचे मुलं खुल्या वर्गातून शिकतात, त्या जागा जर होरिझॉन्टल रिझर्वेशन जर तुम्ही कापून जर कट करून जर ठेवल्या तर फक्त 12% मुलांसाठी जागा राहतात आणि मुलींसाठी फक्त 33% जागा राहतात। या सगळ्या प्रिज्युडाईस आहे, 12% फक्त मुलांसाठी आणि 33% फक्त मुलींसाठी जागा राहतात खुल्या वर्गातल्या। त्यामुळे मुलांचं जे मनोधैर्य आहे हिंदुस्थानाच्या मातीच्या प्रती, त्या हिंदुस्थानाच्या मातीच्या प्रती त्यांच्या मनात ही जागरूक जाणीव व्हायला लागली की मी का शिकू। एक आता परत जातीचा उल्लेख करून म्हणजे जरंग्यासारखं मला कोणाला म्हणजे हिनवायचं नाही, परंतु मला सांगायचंय सरकार सोलापूरमधून विद्यार्थी फोन करत आहेत, पुण्यातून फोन करत आहेत, नाशिकातून फोन करत आहेत, नुसते ब्राह्मणाचेच नाही तर वंजारी भाऊ सुद्धा फोन करत आहेत, इतर मागासवर्गीय सुद्धा करत आहेत, सांगत आहेत सर खुल्या वर्गातल्या जागा कमी होणं म्हणजे खुले गुणवंत जे सगळ्या जाती धर्मातले असतात त्यांच्यावर अन्याय करणं आहे। आणि म्हणून सरकारला माझी विनंती आहे की तातडीनं सरकारनं जसं विशेष अधिवेशन घेतलं तसंच नतमस्तक व्हावं, माफी मागावी खुल्या वर्गातली। वारंवार तुम्ही म्हणत आहात, काय म्हणत आहात की आम्ही ओबीसींचं काढून देणार नाही, परंतु सरकार तुम्हाला असं वाटत नाही का खुल्या वर्गातले सुद्धा हिंदुस्थानी आहेत, प्रभू श्री रामचंद्राला मानणार आहेत? तेव्हा तुम्ही नतमस्तक व्हावं आणि तुम्ही जे पास केलेलं बिल आहे ज्याच्यावर आधारित तुम्ही नोटिफिकेशन काढलंय तो कायदा वापस घ्यावा। पुन्हा एकदा मी तुम्हाला संधी देतो, न्यायालयामध्ये तशी संधी तुम्हाला न्यायालय देईल की नाही ते सांगता येत नाही। महत्वाचा मुद्दा दुसरा एक होता जो कुणबी प्रमाणपत्राचा, तो मुद्दा या याचिकेमध्ये आहे का? या याचिकेमध्ये स्पष्टपणे जयश्री पाटील विरुद्ध मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन 2021 निवाड्यामध्ये खत्री कमिशनच्या बाबतीत स्पष्टपणे 300 ते 400 नंबरच्या पॅरेग्राफमध्ये स्पष्ट नमूद केलेलं आहे की खत्री कमिशनला निगेटिव्ह केलेलं आहे आणि त्यामुळे 2004 शासन निर्णय रद्द करण्यात यावा असं या याचिकेमध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे। दिलीप भोसले आणि ती समिती आहे, ती समिती सुद्धा जी आहे कॉन्स्टिट्यूशनच्या विरुद्ध आहे, ती सुद्धा रद्द करावी ते सुद्धा म्हटलेलं आहे। शिंदे साहेबांचं ते वाक्य आम्ही टाकलं, खूप छान म्हणतात एक वाक्य पिटिशनर, पिटिशन नंबर 1 डॉक्टर जयश्री पाटील आहेत, पिटिशन नंबर 2 डॉक्टर गुणरतन आहेत, पिटिशनर नंबर आम्ही दोघ जण जनरल कॅटेगरीसाठी आहोत कारण आम्ही आरक्षणाचा लाभ आमच्या मुलांना देत नाही, आणि पिटिशनर नंबर 3 हे माळी समाजाचे अध्यक्ष आहेत श्री लिंगे, पिटिशन नंबर 4 राजाराम पाटील आहेत, ते एसईबीसीचं म्हणजे ओबीसीचं प्रतिनिधित्व करतात। आगरी कोळी भंडाऱ्यांचं हिंदीत घेऊ सर, हिंदी गाऊन घेऊया पाहिजे, परंतु एकेकाळी प्रगत असलेला मराठा समाज, माननीय मुख्यमंत्री म्हणतात परंतु एकेकाळी प्रगत असलेला मराठा समाज आत्ताच्या काळाच्या ओघात मागे पडला व शैक्षणिक सामाजिक व आर्थिक दृष्ट्या तो मागास लोटला जातो, अशा वेळी त्या समाजाला मागे उभे राहणे आत्ताच्या काळात म्हणजे माननीय न्यायमूर्ती सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्टपणे नाही सरन्यायाधीश नाही माननीय न्यायमूर्ती हे आपले ज्यांनी जयश्री पाटलांचं जजमेंट लिहिलं वन ऑफ द आपले हे
त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की अलीकडच्या काळामध्ये तंत्रशिक्षणाच्या काळामध्ये कोणाला सामाजिक मागास कसं म्हणणार तुम्ही, आणि ते रेफरन्स आलेला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही म्हणजे हे सगळं चालवत असाल तर हे राजकारणाच्या पलीकडे काय असू शकतं. म्हणून आम्ही या आरक्षणाला विरोध केलेला आहे. आज महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारे तुम्हाला सांगतो इकॉनॉमिक वीकर सेक्शनचं 62% झाल्याच्या नंतर आज 72% रिझर्वेशन झालेलं आहे, 72%. आणि मराठ्यांची संख्या जर क्लास वन क्लास टू मध्ये बघितली तर क्लास वन मध्ये 100% 33% मराठे, क्लास टू मध्ये 29% मराठे, क्लास थ्री मध्ये 37% मराठे आणि चतुर्थ श्रेणीमध्ये 36% मराठे. म्हणजे मुख्यमंत्री तर मोजायची वेगळीच गोष्ट आहे, त्याच्यानंतर मंत्री आजही तुम्ही मोजून बघा, एक ब्राह्मण समाजाचे उपमुख्यमंत्री असले तर दुसरा मुख्यमंत्री जो आहे मराठा समाजाचा आहे. तिथे सुद्धा मराठ्यांना प्रतिनिधित्व पाहिजे, समानता पाहिजे. आणि मागासले पण कसलं मागासले पण, आम्ही सांगितलंय की आज महाराष्ट्रामध्ये जेवढेही ग्रामीण भाग आहे, आदिवासी बहुल भाग सोडून आणि सामाजिक मागास भाग सोडून सगळे मारुती भगवान मारुतीचे मंदिर असतील, महादेवाचे मंदिर असतील, ते सगळेचे सगळे कुणाच्या आधिपत्याखाली आहेत, तर मराठा समाजाच्या आधिपत्याखाली आहेत. आजही आम्ही उदाहरणं दिलेत की कोणत्या रस्त्याने मागासवर्गीयांच्या मिरवणुका जाऊ दिल्या जात नाहीत कोणत्या कोणत्या गावामध्ये. त्याच्यामुळे माझा मराठा समाज, माझा मराठा भाऊ कधीच सामाजिक मागास नाही, हे आम्ही डंकेकी चोटपे सांगितलेले आहे. अशोक भूषण साहेबाची ती ऑब्झर्वेशन आहे की तंत्रशिक्षणाच्या तंत्रविज्ञानाच्या काळामध्ये सामाजिक मागास कसं होऊ शकेल असं त्यांनी मुद्दा मांडलेला आहे. आणि म्हणून आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांना हे सगळं त्यांच्या सेक्रेटरीनी दाखवायला पाहिजेत होतं, सुमन भांगेंनी, त्यांनी त्यांना फसवलं. त्याच्याबरोबर दिलीप भोसले आणि हे सन्माननीय न्यायमूर्ती आहेत त्यांनी सरकारला फसवलंय आणि अशा प्रकारचा कायदा आणायला लावलाय. ऍट पर से मला सांगा मागासवर्गीयांच्या पदोन्नतीत आरक्षण आहे का, तुम्हाला सगळ्या पत्रकारांना माहिती आहे. अरे या कायद्यामध्ये पदोन्नती सुद्धा देऊन टाकली, जेव्हा की हे सगळ्यांनी पाहिलेलं ऍक्ट ऍट द साईट, कोणीच वाचायला तयार नाही. तुम बोलो हम बोलो, तुम बोलो हम बोलो, तुम बोलो हम बोलो नाही चलता है, जो संविधान बोलेगा वही करना होता है.